कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार सांगते आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग सांगते सकाळचा आहे देवपूजा वगैरे सकाळची झालेली आहे मस्तपैकी तुळशीच्या आजची पूजा आणि बाहेरचं वातावरण तर खूप मस्त कारण की गेले दोन ते तीन दिवस झाले एवढा मुसळधार पाऊस पडतो ना विचारूच नका आणि रात्री तर आमच्याकडे ना खूप जोराचा पाऊस झालेला होता रात्री ज्यावेळेस हे कामावरून घरी आले ना त्यावेळी त्यांना भिजतच आलेले होते आणि सात ते आठ तास असे झोप घेऊन सकाळी पुन्हा लवकर कामाला गेलेले होते मी नेहमीप्रमाणे उठले होते सकाळी पाच वाजता पण मला माहिती नव्हतं ते सकाळी लवकर कामाला जाणार आहे गेले होते आठ वाजता सकाळी ते कामाला पण ते उठले आता शे आंघोळ करून लगेचच नेहमीप्रमाणे असं मला असं वाटलं नेहमीप्रमाणे उठतात की काय आणि ते नंतर म्हटलं अगं मी जाणार आहे कामाला आज कामावर बोलवलेलं आहे आणि आज आहे रविवार मला असं वाटलं त्यांना सुट्टीचं आहे त्यामुळे मी त्यांना विचारलं नव्हतं की काय कसं काय असं बोलणंही झालेलं नव्हतं तर चला ते गेलेले आहेत आठ वाजता कामाला पण त्याआधीच हे रुटीन आहे माझं सकाळचं आवर आवर झालेली होती आणि त्यानंतर किचनमध्ये आल्यानंतर रात्री भिजात ठेवलेले जे काही बदाम होते ते मी खाऊन घेते मुलांसोबत मीही दोन तीन बदाम खाते कारण की सकाळी सकाळी दुसरं काही खायला खाल्ण्यापेक्षा हेच बरं पडतं मला असं वाटतं हेच दोन तीन खाल्ले तर बरं वाटतं तर आता पहिले पिण्याचं पाणी भरून घेते जार वगैरे आणि त्यानंतर मग चहा त्याचबरोबर मग पुढची कामं मी करेन नाश्ता वगैरे पोहे वगैरे बनवून आणि रात्रीचा भातसुद्धा आहे कुकरमध्ये थोडासा शिल्लक तर मग ह्यांनी काय केलं होतं सकाळी पोहे खाऊन मग नाश्ता करूनच गेलेले होते कामाला तर म्हटलं जेवण मग मी कॅन्टीनमध्येच करेन आणि एखादा दिवस राहू दे असू दे डब्याला सुट्टी तर रविवार होता म्हटलं डब्याला सुट्टी तर मग राहू दे म्हटलं डब्याला पण तुझ्या सुट्टीच राहू दे मी जातो आणि कॅन्टीनला जेवतो आणि चार वाजता मग घरी आल्यानंतर मग ते घरचा गर स्वयंपाक वगैरे जेवण मग करतात रविवार असल्यामुळे कपडे वगैरे खूप धुवायला होते आज सकाळी मी पाटे पाच वाजता उठल्यावर एक बकेट कपडे धुवून टाकलेले आहेत बाहेर दोरीवरती सुकायला टाकलेले आहेत आणि आता परत पुन्हा एक बकेट भरेल आंघोळीचे मुलांच्या स्कूलचे युनिफॉर्म ह्यांचे एक्स्ट्राचे कपडे कामाचे कपडे असे खूप सारे कपडे आज सकाळचे धुवायला काढलेले होते आणि मी म्हटलं आज रिलॅक्स आहे डबे वगैरे कुणाचे नाही आहेत मुलांचे आहेत ह्यांचं नाही त्यामुळे मी खूप कपडे खूप सारे धुवायला काढलेले होते म्हटलं बाकीची घरातली कामं व्यवस्थित पुन्हा नीटनेटकी करता येतील पण आधी कपडे सुकायला टाकले तर पावसाच्या अगोदर दुपारपर्यंत सुकून जातील त्यामुळे मी आज कपड्यावरच पहिल्यांदा जोर दिलेला होता कारण की नंतरचे कामं म्हटलं चला नंतर करूया बाहेरचं वातावरण बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे पाऊस खूप जोराचा पाऊस पडून गेलेला आहे अगदी मातीसुद्धा धुवून गेलेली आहे आणि चिकल तर नाहीच अजिबात कसलाही चिकल नाही आहे तर तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते झाडांची काय हवा झालेली आहे ते बघूया तुळशीची झाडं आहे ती थोडीशी वाऱ्यामुळे वगैरे त्याच्या फांद्या आहेत त्या खाली पडलेल्या आहेत त्याचबरोबर एक या बाजूचं जे झेंडूचं झाड आहे ना ते सुद्धा असं मुळ्या दिसायला आलेले आहेत म्हणजे ते उपटून असं बाजूला पडल्यासारखं झालेलं आहे या बाजूला पाणी वगैरे साठलेलं आहे आता ह्या झाडाला मला पुन्हा एक इथं माती वगैरे लावावी लागेल आणि ते झाड पुन्हा पॅक करावं लागेल तर बघू आधी किचनमधलं थोडंसं आवरून घेते चहा नाश्ता वगैरे आणि त्यानंतर मग आपण याच्याकडे झाडांकडे बघूया नाश्ता झाला कपडे वगैरे धुवून झाले की पुन्हा मग फेरफटका मारायला बाहेरची कामं करायला बरं पडतं तर चला बघू आता झाडांचं हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुळशी झाडं खूप छान आलेले आहेत मस्त आलेले आहेत आणि तुळस दरामध्ये ना अशा पद्धतीने बागच झालेली आहे माझ्याकडे आणि ह्या बाजूला जास्वंदी झाड खूप छान मस्त त्याला झा फुलं वगैरे लागलेले आहेत सकाळ सकाळचं वातावरण आहे हे अगदी साडेसात पावणे आठचं आणि आतले आपले जे कुंडे आहेत ना त्यामध्ये पण जास्वंद गुलाब त्यालासुद्धा खूप फुलं छान आलेले आहेत त्यानंतर दिसतसुद्धा देखील छान आहेत बाहेरच्या बाजूने त्यानंतर आज मी झाडं वगैरे काढणार आहे खूप साफसफाई वगैरे या बाजूची करणार आहे पण आधी मी किचनमधलं थोडंसं चहा नाश्ता साहेब गेल्यानंतर मग कपडे वगैरे मग आतमधले बाथरूममधले धुवेन आणि त्यानंतर मग मी बाकीचे कामं पुन्हा करेन तर हे सकाळी धुतलेले कपडे आहेत इथं सुकत आहेत आणि नंतर धुतलेले कपडे वाळ्या टाकायला मला जागा नाही किंवा दोरी नाही आहे तर म्हटलं एक्स्ट्राची दोरी बांधून घ्यावी म्हणजे तिथं टाकता येतील पावसाचं वातावरण आहे बाहेर कपडे टाकता येत नाहीत आणि फूर म्हणजे पाणी वगैरे साठलेलं आहे त्यामुळे म्हटलं आता दोरीच बांधून टाकते सात्विक दादाला च गेटवरती चढवलेलं आहे त्याच्याकडून मी बांधून घेते दोरी ही दोरी आहे झोक्याची आणि ते झोका मी सोडलेला आहे आणि कपड्यासाठी त्याचा वापर दोरीसाठीच करत आहे तरी एका बाजूची दोरी आहे ना ती मीच बांधून घेते त्याला चढता येत नव्हते वरती आणि त्याला बांधायलाही येत नाही आहे तर मी म्हटलं मीच बांधून घेते तर इथे बाथरूम आहे म्हणजे टॉयलेट आहे तर त्याच्यावरती जी खिडकी आहे ना त्याला मग ते दोरी बांधलेल्या आहेत कपड्यांच्या तर कपडे सुकायचं एक म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे किंवा टेन्शनच नाही आहे इथं दोऱ्या वगैरे एक्स्ट्राच्या कितीही बसू शकतात आणि त्यामुळे कपडेसुद्धा मग कितीही जरी धुतले तरी ते व्यवस्थित अगदी बसतात तर आता इथे मी दोरी बांधून घेते चढलेले आहे पिठाची गिरणी आहे खाली त्या गिरणीवरती चढलेली आहे त्याला चाका आहेत भरकतईनो पण मला पडण्याची भीती वाटते सातवी भी दादाला मी तिथे उभा केलेलं होतं त्याला म्हटलं तू गिरण पकड म्हणजे मी तिथे उभा राहून बांधून घेते कपडे माझ्या अंगावरचे थोडेसे ओले झालेले आहेत कारण की मी नुकतेच कपडे बाथरूममधून धुवून बाहेर आलेले आहे आणि मला इथे समोर कपडे जागा म्हणजे सुकट ठेवायला जागा दिसली नाही तर म्हटलं पहिले दोरी बांधून घेते आणि त्यानंतर मग त्यावरती कपडे सुकायला टाकेन दोन दिवस मुलांना सुट्ट्या आहेत रविवार आणि सोमवार दोन दिवस मुलांना सुट्ट्या आहेत आणि काम आता आता आवरणार नाहीत त्यातमध्ये पाऊस आहे असं दिवसभर आता कितीही काम केलं तरी संपणार नाही कारण कपड्याचा पसारा कपडे काय सुकणार नाही ना ते कपडे सुकायला टाकले तर दुपारी किंवा संध्याकाळी त्याला पलटावे लागतात त्याशिवाय मग ते कपडे सुकत नाहीत मी काय केलेलं आहे आता कपडे सगळे असे सुकवून घेते सकाळी जे कपडे टाकलेले आहेत ना ते मी पलटलेले आहेत आणि आत्ताचे कपडे टा धुतलेले जे आहेत ते वरच्या दोरीवरती टाकत आहे आज तीन दोऱ्या ज्या दिसतात तुम्हाला समोर कपड्याच्या त्या सगळ्या तीन दोऱ्या अगदी गच्च भरलेल्या होत्या कपड्यांनी खूप सारे मी आज कपडे धुतलेले होते कारण की एखादा दिवस मी असा रविवार वगैरे असतो ना डब्बे वगैरे नसतात मग त्या दिवशी खूप सारे असे कपडे मी धुवायला काढते मग इतर वेळेस काय होतं डब्यांची घाई कपड्याचं घाई मग सगळं गोंधळच होऊन जातो त्यामुळे मी थोडे थोडे कपडे मग इतर वेळेस मग धुवत असते आणि शनिवार रविवार मग खूप सारे कपडे धुवायला काढते तर आता आलेले आहे बाहेर झालेलं सका आहे सकाळचा नाश्ता कधू कपडे वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता म्हटलं असं हे वांग्याची जी झाडं आहेत ना हे काढून टाकावेत त्याला आता वांगे पण लागत नाही आहेत आणि खूप गर्दी वाटायला लागलेली आहे ते त्याला फाट्या फुटायला लागलेल्या आहेत मग ते फाट्या फुटलेली झाडं असं वांगे त्याची खाऊ नयेत म्हणून मी म्हटलं आता हे झाडंच काढून टाकते आणि खूप गर्दी वगैरे वाटायला लागली आहे आणि बघा गवत पुन्हा उगवायला लागलेलं आहे कारण की मध्ये एकदा मी तुम्हाला भागं दाखवलं होतं गवत वगैरे काढलेलं मग त्यानंतर पुन्हा असं बारीक बारीक गवत त्याला उगवाय लागलेलं आहे आता हे झाडं काढून त्यानंतर इथली सगळी साफसफाई पुन्हा एकदा करून घेते याच कामात मला आज सकाळी अकरा वाजलेल्या होत्या अकरा वाजल्यानंतर मग मी पुढच्या म्हणजे स्वयंपाक राहिलेला होता माझा मग स्वयंपाकाला कर सुरुवात करणार होती कारण की आता मुलाने सकाळी थोडंफार खालेलं होतं त्याचबरोबर मीही खाल्लेलं होतं मग ही जी कामं आहेत ना ती मग बरी पडतात सकाळच्या वेळेमध्ये करायला मग दुपार नंतर दुपारनंतर मग नाही मग मला ते बाहेरची कामं करू नाही वाटत सकाळच्या वेळेत भारी वाटतं कामं करायला वेळ फ्रेश असतो टायमिंग आणि परत पण पुन्हा काय होतं पावसाला पण सुरुवात होते मग आबाळीथं मग कपडे हे ते घरातली झाड लोड म्हणजे ह्या कामाकडे मग पुन्हा मग हे होत म्हणजे कोणतं काम कधी करायचं ते प्रत्येक दिवसाच्या कामावर म्हणजे ठरतं म्हणजे कुणाला किती वाजता बाहेर जायचं आहे किंवा मला आज कितपत काम आहे घरातलं बाहेरचं किती काम आहे त्याच्यावर ठरलेलं जातं तर आज बघा हे गेलेले सकाळी आठ वाजता कामाला त्याचबरोबर मुलांना सुट्टी आणि मग स्वयंपाक आम्ही तिघजणंच सकाळच्या जेवणाला होतो मग हे चार वाजता येणार होते घरी तर मग बारा वाजता जरी म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात केली तर आम्ही आम्हाला एक वाजेपर्यंत म्हणजे जेवायला होतं आहे आणि चार वाजता हे आल्यानंतर जेवतील मग तोपर्यंत माझे मग आतमधलं फरशी आणि भांडे मग होऊन जातील म्हणजे तीन वाजेपर्यंत म्हणजे घरातलं असंही मला रेग्युलर रोजच्या कामाला दोन ते तीन वाजतातच मग आपण अशा पद्धतीने मी काय करते मध्ये आधी अशी एक्स्ट्रा कामं काढते म्हणजे त्यामुळे मला खूप वेळ होतो म्हणजे रोज वेगवेगळी कामं असतात मग त्यामुळे काय होतं एकदम असं कामाचा लोड येत नाही आपण जर असंच वेगवेगळ्या पद्धतीनं रोज नवीन काही काम आहे का ते म्हणजे ठरवायला लागतच नाही ऑटोमॅटिकली ते आपल्याला लक्षात येतं हां हे आज हे करायचं आहे उद्या ते करायचंय तर एक झाड काढून घेतलं आणि हे दुसरं झाड काढायला घेतलेलं आहे दुसऱ्या झाड आता दादा म्हटलं मी काढतो तू थांब त्याला काही जमलंच नाही आहे त्याने फांद्या वगैरे तोडून घेतल्या आधी पहिल्या आणि त्यानंतर जे मुळं जे खोड आहे ते मग मी नंतरच मग मी काढून घेतलं अगदीच त्याच्यामुळे असं कट ते झाड उपटून निघालेलं नव्हतं मधूनच त्याच्या मुळ्या कट कट कर झाल्या आणि मधूनच ते झाड पूर्ण असं निघाले आतमध्ये तशाच मुळ्या त्याच्या शिल्लक आहेत ते, ते पुन्हा उगवतात का काय काय माहिती नाही आहे मला पण बऱ्यापैकी खोड त्याचा निघालेलं आहे खूप मेहनत करावी लागली मला इथे त्याच्या वांग्याची झाडं जी आहेत ना त्याचे काटे होते त्या माझ्या हाताला टोचत पण होते खूप मेहनतीनं हे मला झाडं काढावी लागली रविवार होता मी म्हटलं रविवार असल्यामुळे ना मी हे घरी असतील असं माझा अंदाज होता आणि रविवारी हे मी झाडं काढणार हे मी ठरवलेलंच होतं पण हे अचानकली कामावर गेले मग म्हटलं आज मी काम ठरवलेलं आहे हे, हे माझं आजच्या रुटीनमधलं काम आहे तर मग मी ठेवणार नाही तर मी ते का करूनच घेणार काम असं मी ठरवलेलंच होतं मग ते मी मग मी स्वतःच केअर करून घेतलेलं आहे हे काम वांग्याची झाडं वगैरे बाहेरची काढून घेतलेली होती आता ह्यांना कधी सुट्टी मिळणार ह्या आठवड्यात मग तोपर्यंत त्यांची वाट पाहिजे मग हे तसंच राहून जाईल आणि मग पुन्हा गवत तोपर्यंत किती वाढून जाईल आणि हे असं जास्त गर्दी गर्दी वाटायलेली होती खूपच ते फांद्या वगैरे वाढलेल्या होत्या आणि काही पानं त्याची किडलेली वगैरे होते त्यामुळे मग खूपच तिथं घाण म्हणजे दिसत होतं त्यामुळे ती झाडं मी काढून घेतली तर चला त्यानंतर आता आतमध्ये आलेले आहे काय झालेलं आहे इथं तुम्हाला सांगता ताई न समीशेचा बेल्ट जो आहे ना तो रेड कलरचा मी आणलेला होता नवीन तो तुटलेला आहे तिचा आणि मग त्याचा वरचं जे हो डिझाईन आहे कपड्याची ती काय होती छान होती चांगली मग मी त्याचं काढून घेतलं आणि घरातला जुना बेल्ट होता ना त्या बेल्टला लावत आहे फेविकॉल क्वाल लावलेला आहे आणि त्याला चिटकवून ते व्यवस्थित असं जशाच्या तसं लावून घेत आहे गणपतीच्या ज्यावेळेस आम्ही ह्याला गेलो मिरवणुकीमध्ये ना त्यावेळेस तिने तो भिजला बेल्ट आणि ती म्हटली मम्मी तुझ्या हातात धर पण मी हातामध्ये घेतल्यानंतर तो खाली पडला हातामधून आणि त्याच्यावर पाय पडला तसा तो तुकडाच पडला त्याचा त्यामुळे मग त्याचा तो मी घरी आणला आणि त्याचं ते कापड आहे ते काढून घेतलं आणि अशा पद्धतीने जुन्या बेल्टला लावून ते तिला बसवून दिलं म्हणजे सेम नवीन बेल्टसारखा तो बेल्ट तयार झालेला होता तर चला ती रडायला लागलेली होती खूप ती रडत होते त्यामुळे मी तिला ते करून दिलं पहिलं कामाच्या घाईमध्ये सुद्धा तर आता इकडे चला स्वयंपाकाला सुरुवात करूयात तर आता स्वयंपाक काय करायचा काय करायचं हे ठरवून फायनली शेवटी बटाट्याची भाजी करायचं असं ठरवलं आणि एक पातळ अशी बटाट्याची भाजी करावी आणि मस्त असं लसूण खोबऱ्याचं जाडसर वाटण तयार करून असं टाकावं म्हटलं कोथिंबीर नव्हती त्यामुळे मग मी काय केलेलं आहे पुदिना चाललेला आहे आपल्या जिथं वांगी झाडं होती तिथंच पुदिना आहे तिथून पुदिना घेतला फ्रेश असा त्यानंतर बटाट्याची भाजी कशी करते बघा आता मोठ्या उभे काप केलेले आहेत तर ते अशा पद्धतीने बटाटा कट करून साल अजिबात त्याची काढलेली नाही साल न ना काढताच हा बटाटा मी कट करून घेतलेला आहे सालीच्या बटाट्याची भाजीसुद्धा छान लागते कधी कधी तर हे बटाटे अशा पद्धतीने मी कट करून घेतले जिथं मला खराब वाटते तिथून मग मी थोडंसं कट करून घेतलं आणि जे तुम्हाला बाजूला पीठ दिसते तर म्हटलं जेवणासोबत बीटसुद्धा होईल खायला तर आत्ताच कट करून घेते या क्षणाला त्याच्यावर जे साल आता चाकूनच काढून घेते नाही ते बटाट्या साल्याचं म्हणजे ते ते कटर नाही वापरलेलं मी चाकूने साल काढून घेतली आणि खालचा किचन काउंटर आहे तो आवरून घेतला पुसून घेतला स्वच्छ असा आणि त्यानंतर बीट कट करून घेतलं बीट कट कसं केलेलं आहे बघा पहिल्यांदा म्हटलं उभे काप करावेत आणि नंतर नाही असं म्हटलं गोल काप छान दिसतील गोल आकाराचे पण गोल आकाराचे काप मला बारी बारी काप ता ता ते खूप मोठे दिसायला लागले त्यामुळे मग नंतर पुन्हा असे बारीक बारीक काप करून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवले म्हणजे ते जेवताना लगेच घेता पण येतील आणि असे चिरून जर ठेवलेलं असेल ना बीट तर येता जाता मग समीशा तोंडामध्ये टाकते दादासुद्धा टाकतो किंवा चिरून ठेवलेला असेल तर आपणसुद्धा एखादा तुकडा तोंडामध्ये टाकतो हो आ, करत करत तर त्यामुळे असं कट करून अख्खं असं बीट मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते आणि बटाट्याच्या भाजीची फोडणी घालते लगच्या लगेच किचन काउंटर असं जेव्हाचे तेव्हा असं पुसून घेतला ना तिथली घाण कचरा वगैरे काढून टाकला की स्वयंपाक करत करतच म्हणजे पसारा उरून घेतला की स्वयंपाक झाल्यानंतर फारसा पसारा किंवा कचरा घरामध्ये होत नाही किंवा कचरा खाली पायामध्ये आपल्या पडत नाही आणि त्याच्यावर मग आपला पायही खराब पडत नाही आहे आणि फरशीसुद्धा खराब होत नाही तर हे जाडसर असं वाटण मी ग्लासमध्ये कुठून घेतलेलं आहे लाईट आहे मिक्सर आहे पण आज मला अशी जाडसर वाटण्याची भाजी खायची होती मन झालेलं होतं त्यामुळे मग म्हटलं आज अशीच भाजी खावी जसं आपण गावाकडे बघा उकळामध्ये कुठलेलं वाटण जास्त ना लसूण खोबऱ्याचं जाडसर हो आणि त्याची भाजी जर केलेला कसली भन्नाट छान लागते तर तसंच म्हटलं आज भाजी करावी मस्त अशी गावरान पद्धतीची गावाकडे जशी माझी आई करते आमच्या सासूबाई पण अशाच पद्धतीने भाजी बनवतात बटाट्याची लांब फोडी करतात तर दोघींचीही आठवण आज झाली म्हटलं तशीच भाजी करते आणि दुपारचं टायमिंग झालेलं होतं भूक वगैरे लागली होती झाडं वगैरे काढली तिथलं गवत वगैरे साफसफाई केली त्यामुळे म्हटलं आता पटकन अशी अशीच भाजी करावी अशी आठवण आली त्यामुळे आता भाजी करते आज कोथिंबीर रायभाजी पुदिना वापरलेला आहे पुदिन्याची पण भाजी मस्त लागते जिरे मोहरीची फोडणी घातली आणि हे जाडसर कुठलेलं वाटण जे आहे ते ग्लासमधलं ते टाकलं कडीपत्ता टाकला आणि त्यानंतर हे बेसिक मसाले जे टाकलेले आहेत धनिया पावडर काश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर ह्याची व्हिडिओ स्किप झालेला आहे तर त्यानंतर आपला घरचा काळा मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकून चवीनुसार ही फोडणी मी परतवून घेतली आणि त्यानंतर आपले उभे मोठ्या साईजचे बटाट्याचे काप केलेले ते टाकलेलं आहे फोडणीमध्येच आणि परतून घेतले फोडणीमध्ये आणि त्यानंतर ओतलेलं आहे पाणी तर थंडच पाणी वापरलेलं आहे भाजीमध्ये पण ज्यावेळेस आपण फोडणी घालतो ना त्यावेळेस कडई म्हणजे गॅस आहे ना तो फुल गॅस करायचा वरून आपण पाणी होतो त्यावेळेस आणि मग नंतर पाणी ओचायचं म्हणजे फोडणी एकदम कडक बसते त्यानंतर पाणी म्हटलं मला हवा असं आणि भाजी मी उकळवून घेते एका बाजूला शेंगदाण्याचा कूट वगैरे त्यामध्ये टाकलेला आहे लगेच चपात्या लाटून घेतल्या चपात्या वगैरे झाल्यात करून आणि लगेच त्या क्षणी मी मग किचन काउंटर लगोलं आवरून घेते आणि आज बघा थोडासा स्वयंपाक केलेला आहे जास्त फारसा काही बनवलेला नाही फक्त बस भाजी चपाती वगैरे की एवढंच असं बनवलेलं आहे पण अगदी अर्ध्या पाऊन तासामध्ये एवढा स्वयंपाक झालेला होता त्यानंतर लगेच बघा पिठाची जी भांडे असतात ना खूप वेळ असं जास्त ठेवू जास्त वेळ ठेवू नयेत तर कसं होतं आपण ज्यावेळी स्वयंपाकाला सुरुवात करतो ना तर स्वयंपाक सुरुवात करायची मग काय स्वयंपाक बनवायचा त्या नादामध्ये आपण पीठ अगोदर पहिलं बनवून घेतो मळून घेतो आणि मग पीठ खूप लवकर बनवलं जातं मळलं जातं आणि मग ते चपात लाटेपर्यंत भाजी करेपर्यंत भात करेपर्यंत म्हणजे खूप वेळ होऊन जातो आणि मग नंतर चपात्या आपण लाटून झाल्यानंतर ती मग खूप वेळ होऊन जातो पिठाचे परातीला म्हणून पटकन लगोलग आपल्याला ती पिठाची परात फळपट लाटणं हे पटकन घासून घ्यायचं आणि पिठाची भांडे जास्त वेळ किचन वाट्यावर ठेवू नयेत तर मग ते धुवून घेतलं आणि लगेच मी लगोलग जेवणाचं ताट करून घेते आणि आम्ही मुलं आणि मी जेवण करून घेतो वाजलेले आहेत एक तर चला मग ताईंनो आजच्या व्हिडिओचा करते तेन तर सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थन